नमस्कार, मी धनश्री शिंदे आणि तुम्ही पाहतात राजमुद्रा न्यूज लाइव्ह। संजय राऊतांचं मदारी सिल्वर ओकवर आहे की मातोश्रीवर हे आधी सांगावं, नितेश राणेंचा सवाल। आणि मग हा संजय राजाराम राऊतचा मदारी कोण मातोश्रीवर बसलाय की सिल्वर ओकवर बसलाय हे तर पहिलं ठरव। म्हणून तर मी त्याला संजय राजाराम राऊत म्हणतो की त्याचा बाप कोण आहे हेच त्याला माहित नाही। त्याने दुसऱ्यांना मदारी आणि दुसऱ्यांना माकडं बोलू नये, कारण हा नेमकं कोणाचा माकड आहे, ह्याला नेमकं कोण नाचवतो, मातोश्रीवाले नाचवतात की सिल्वर ओकवाले नाचवतात हे पहिलं त्यांनी जाहीर तरी करावं। आगामी शिंदे गटाची शिवसेनाच लढेल, फक्त वरिष्ठ निर्णय घेतील असं उदय सावंत म्हणतात आणि त्याचबरोबर नितेश राणे यांनी शिवसेनेत यावं असं आमंत्रण। असं आहे की उदय सावंतजींचं मत ग्राह्य धरलंच पाहिजे, कारण ते आज एक वरिष्ठ मंत्री आहेत। पण शेवटी काल राणे साहेबांनी पण असंच उत्तर भाजपच्या बाजूने उत्तर दिलेलं आहे, आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे, आमच्यावर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा दबाव आहे, कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून आम्ही आम्हाला तिथे आवाज ते बोलायला लागतं, भूमिका मांडायला लागते। शेवटी आम्ही कार्यकर्त्याची भावना वरपर्यंत वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे। नेत्यांबरोबर आरेरा कार्य करणं, महायुतीमध्ये एक दुसऱ्यावर भांडत बसणं हे आमचं काम नाही आहे। शेवटी उदय सामंतजी बोलतायत हे त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडत असतील, तसं मी बीजेपीच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडतोय, राणे साहेब मांडतायत, आमचे जिल्हाध्यक्ष मांडतायत, आमचे रवी चव्हाण साहेब मांडतायत। म्हणून शेवटी वरिष्ठांनाच निर्णय घ्यायचा आहे की बाबा ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे हक्काचे 6 लाख मतं आहेत तो मतदारसंघ भारतीय जनता पक्षानेच लढवावा हीच सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जी त्यांनी वारंवार इकडे बोलून दाखवली आहे, तीच फक्त आम्ही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतोय। शेवटी निर्णय वरिष्ठांनीच घ्यायचा आहे, बद्दल त्यांनी मला घरात येऊन चर्चा करावी, मी त्यांना योग्य ते उत्तर देईन। ताज्या घडामोडी आणि नवीन अपडेट साठी पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाइव्ह। धन्यवाद।